मंडळी, आज आपण जिभेवर विरघळणाऱ्या मऊसूत आवळ्याच्या चटपटीत गोळ्या बनवणार आहोत. आवळा कँडी तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ल्या असतील, पण आजची ही आवळा गोळी बनवायला सोपी आहे, खायला चटपटीत लागते, शिवाय जेवणानंतर खाल्ला तर पाचकसुद्धा आहे. म्हणजे जेवणानंतर तुम्ही रोज ही गोळी खाल्ली तर तुमची पचनशक्ती सुधारेल, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळेल आणि केसांना आणि डोळ्यांनासुद्धा ह्याचा भरपूर फायदा होईल. तर सर्वात आधी मी इथे असे आवळे घेतलेत. अर्धा किलो एवढे हे आवळे आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. हे आपण वाफवून घेऊयात. कढईमध्ये जाळी ठेवून हे आवळे पसरवून घ्यायचे आहेत. झाकण लावून 15 मिनिटे वाफवून घेऊयात. तर हे बघा, 15 मिनिटे आवळे छान वाफवून घेतलेत. यांच्या पाकळ्या अशा सेपरेट झाल्यात, म्हणजे आवळे छान वाफले गेलेत. हे आपण आधी थंड करून घेऊयात. आवळे मी पूर्णपणे थंड करून घेतलेत. ह्यांच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि पाकळ्या सेपरेट करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या आवळ्यांच्या मी बिया काढून टाकल्यात आणि पाकळ्यासुद्धा सेपरेट केल्यात. आता ह्यांची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी हे मिक्सर जारमध्ये घेऊन पेस्ट बनवून घेऊयात. ह्यामध्ये आपल्याला 1 इंच आलं किसून घ्यायचं आहे. पेस्ट बनवताना ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. जर आवश्यकता वाटली तरच थोडंसं पाणी घेऊन बारीक करून घेऊ शकता. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर मी इथे पेस्ट बनवून घेतली आहे. ही बघा, छान बारीक पेस्ट तयार झाली आहे. ही पेस्ट आपण एका खोलगट पॅनमध्ये ट्रान्सफर करूयात. आवळ्याची सगळी पेस्ट आपण या पॅनमध्ये काढून घेतली आहे. आता ह्यामध्ये 1/2 किलो गूळ घ्यायचा आहे. जेवढं आपण आवळे घेणार आहोत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आवळे इथे मी 1/2 किलो घेतलेत, म्हणून गूळसुद्धा मी इथे 1/2 किलो घेतला आहे. गूळ आपण आवळ्याच्या पल्पमध्ये मिक्स करूयात. पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर चवीनुसार 1/2 चमचा मीठ ॲड करायचं आणि 1/2 चमचा काळं मीठ घेऊयात. हे सुद्धा ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा गूळ आपण पूर्णपणे विरघळवून घेऊयात. गूळ पूर्णपणे विरघळला की ह्यामध्ये 1/2 चमचा लिंबाचा रस ॲड करायचा. लिंबाच्या रसामुळे आवळा गोळीची चव अजून वाढेल आणि छान चटपटीत लागेल. आता हे आवळ्याचं मिश्रण आपल्याला सतत ढवळून घट्ट करून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटांनी आपल्याला ह्यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करायचं आहे. वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन तेवढंच ह्यामध्ये पाणी ॲड करून स्लरी बनवायची. आणि ही कॉर्नफ्लोअरची स्लरी आपल्याला आवळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे. ह्यामुळे आवळ्याचं मिश्रण लवकर घट्ट व्हायला मदत होईल. पुन्हा आपण हे सतत ढवळून घट्ट करून घेऊयात. 20 मिनिटांनंतर हे पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालंय. आता ह्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करायचं आहे. तुपामुळे हे पॅनला सतत चिकटत राहणार नाही. अजून आपल्याला हे पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीपासून 45 ते 50 मिनिटे मी हे ढवळून चांगलं घट्ट करून घेतलंय. एवढं आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये मी बटर पेपर ठेवलाय, जेणेकरून मिश्रण प्लेटला चिकटणार नाही. आता हे प्लेटमध्ये पसरवून थंड करून घ्यायचं आहे. तर मी ही प्लेट रात्रभर फॅनखाली ठेवून सुकवून घेतली आहे. हे आपण प्लेटमधून बाहेर काढूयात. हे बघा, बटर पेपरमुळे अगदी छान प्लेटपासून वेगळं झालंय. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला 1 लाईक जरूर करा. आता थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. हाताला हलकंसं तूप लावलात तर गोळी छान गोल गरगरीत बनेल आणि मिश्रण हाताला चिकटणारसुद्धा नाही. ह्याचप्रमाणे सगळ्या गोळ्या बनवून घेऊयात. ह्या बघा, आवळ्याच्या मी सगळ्या गोळ्या बनवून घेतल्यात. बघा किती सुंदर दिसत आहेत, अगदी सेम चॉकलेटसारख्या दिसत आहेत. जेवणानंतर गोड खायची सवय असेल तर ह्या गोळ्या खाल्ल्यात तर ह्यांचा शरीरासाठी भरपूर फायदा आहे. ज्यांचे केस पांढरे होतात आणि केस गळतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ ही गोळी खाल्ली तर त्यांचे केस पांढरे होणार नाहीत आणि गळायचे सुद्धा थांबतील. आता या गोळ्या अशाच बरणीत भरल्यानंतर ह्या एकमेकांना चिकटतील, म्हणून आपण 1-1 गोळी घेऊन पिठी साखर लावून घेऊयात. ह्याप्रमाणे पिठी साखरेत घोळवून घ्यायच्या आणि बरणीत भरून ठेवायच्या.
वर्षभर ह्या गोळ्या चांगल्या टिकतात. ह्या बघा, सगळ्या गोळ्या मी बनवून घेतल्यात. दुकानात ज्या चिंचेच्या चटपटीत गोळ्या मिळतात तशाच सेम दिसत आहेत. ह्या आता मी बरणीत भरून ठेवणार आहे. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण आपल्याला पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं आहे, मगच थंड करायचं आहे. जर मिश्रण पातळ राहिलं असेल तर बरणीमध्ये गोळे एकमेकांना चिकटतील. तर ह्या बघा, आपल्या आवळ्याच्या चटपटीत पाचक गोळ्या तयार आहेत. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.